संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाच पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्यात. गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक दृष्टीहीन व्यक्तीचाही समावेश आहे. प्रशासनानं समस्या न सोडवता जाणीवपूर्वक त्रास दिला असा आरोप करत दोघांनी हे पाऊल उचललंय. ध्वजारोहण झाल्यावर पालिका आयुक्तांच्या डोळ्या देखत ही घटना घडली आहे आणि पालिकेवर एकच खळबळ आली आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत होता. आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर पालिकेने आयोजित केलेले काही कार्यक्रम सुरू होते. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांनी काठीनं आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच फोडली. पोलिसांनी तात्काळ गायकवाड यांना ताब्यात घेतलं. चालकानं तात्काळ मोटर हलवली. ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. आयुक्त सिंह हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसऱ्या मोटारीनं रवाना झाले. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने या दोघांना शांत केलं. या दोघांनी या टोकाचं पाऊल का उचललं हे कारण शोधण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. माझ्या टपरीवर वारंवार कारवाई केली जाते. उसाच्या रसाचा गुऱ्हाळ टाकण्यासाठी परवानगी दिली जात नाही. रमाबाई आवास योजनेतील घरकुलास निधी दिला जात नाही. सोबतच पालिकेच्या रुग्णालयात उपचाराची तत्परता दाखवली जात नाही असे आरोप या दोघांचे होते. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, पिंपरी चिंचवड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.